विधानसभेच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण सातारा जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर बंदोबस्त आहे. दोनच दिवसापूर्वी सुमारे 7.5 कोटी रुपयांचं सोनं आणि चांदी तासोडे तोलनाका येथे जप्त करण्यात आले होते. आत्ताच काही वेळापूर्वी सुमारे 34 लाखांचं सोनं तहसीलदार नागेश गायकवाड यांच्या पथकाकडून जप्त करण्यात आले आहे. हे सोनं नेमकं कुठून कुठे जात होतं याची तपासणी पोलीस व महसूल विभागाकडून करण्यात येत आहे. सातारा जिल्ह्यात आतापर्यंत मोठ्या प्रमाणात सोने सापडत आहे आणि हे सोन्याचा वापर नेमका इलेक्शनसाठी होत आहे का याची तपासणीही पथकाकडून केली जात आहे. जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला यूट्यूब चॅनल वर सबस्क्राइब करा, लाइक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.